नमस्कार, महावॉइस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी आहे मुलींच्या वसतिगृहात देशी व विदेशी दारू काढत असलेला धक्कादायक प्रकार। अमरावतीच्या मेळघाट येथील सीमाढोळ येथे समोर आला आहे। जय महाकाली या मुलींच्या शासकीय वसतिगृहात एका टोळीकडून हा धक्कादायक प्रकार सुरू आहे। अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने या वसतिगृहात धाड टाकून 10 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून बनावट दारू, वाहन, मोबाईल आदी वस्तूसह तब्बल 17 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे चिखलदरा परिसरात पेट्रोलिंग करत असतानाच सीमाढोळ येथील मुलीच्या शासकीय वसतिगृहात बनावट देशी विदेशी दारू बनत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्याच आधारे पोलिसांनी धाड टाकून या टोळीला रंगेहात पकडून त्यांच्याकडून तब्बल 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मेळघाटात ही मोठी कारवाई असून बनावट दारूचा डाव पोलिसांनी उधळून लावला। बनावट 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर हरी बालाजी सर यांनी निर्देश दिल्याप्रमाणे LCB टीम जिल्ह्यात माहिती काढण्याकरता गेलेल्या होत्या। त्यांना माहिती प्राप्त झाली की चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत सीमाढोळ या ठिकाणी काही जण बनावट दारू तयार करत आहेत। पोलीस उपनिरीक्षक गरड आणि त्यांच्या चमूनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली। त्या कारवाईमध्ये 17.5 लाखाचा माल प्राप्त झालेला आहे। 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील अधिक तपास पोलीस स्टेशन चिखलदरा या ठिकाणी सुरू आहे।